माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर नागपुरात चर्चा करण्यात आली. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या उत्तमराव जानकर यांच्यासह भाजपचे नेते जयकुमार गोरे, रणजित सिंह निंबाळकर आणि शहाजीबाबू पाटील हे देखील उपस्थित होते. आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषय होता, त्या मतदारसंघाच्या विषयानं आज फडणवीस साहेबांना भेटण्यासाठी आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत. साहेबांची आत्ता जवळजवळ एक तास आमची बैठक सविस्तरपणानं झाली. त्याच्यामध्ये आमच्या काय अडचणी होत्या, मुद्दे होते, त्याच्यावरती सविस्तरपणानं चर्चा झाली आणि त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी 7 वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ. ज्या ज्या गोष्टीचं या ठिकाणी चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या राव जानकर हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं त्यांच्या काही नाराजी अडचणी होत्या, त्याला कारण असं होतं की जानकर साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांसारख्या एका रसप्रस्त असलेल्या घराच्या विरोधात 30 वर्ष काम केलं आणि त्यांना समाधानकारक राजकारणात यश आलं नाही. त्याची त्यांची तीव्र जानकरांचीच नाराजी म्हणता ही चूक आहे. तळागाळातल्या माणसापासून लोक नाराज आहेत त्यांना मानणारी, तो प्रश्न आम्ही व्यवस्थित सोडवलेला आहे. 100% नाराजी दूर झालेली आहे. या संदर्भात जानकर साहेब जातील, 7 वाजता त्यांच्या कार्यकर्ते चर्चा करतील आणि पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला दिसेल. उद्या फडणवीस साहेब सोलापूरला येत आहेत. माझं व्यक्तिगत मत असं आहे की फडणवीस साहेबांसोबत फॉर्म भरण्यासाठी जानकर साहेब असतील.